Brought to you by Tecno Spark 20 series smartphones. I'm superhuman. चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात 11 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडत आहे. पुण्याचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे कार्यकर्ते पैसे वाटल्याचा आरोप केलेला असताना आता शिरूरचे पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी अजितदादा गटावर गंभीर आरोप केला आहे. पोलिंग बूथच्या आतमध्ये सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते पोलिंग एजंट म्हणून मनमानी कारभार करत असल्याचा आरोप कोल्हे यांनी केला आहे. कोल्हे यांनी त्यांच्या ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ते म्हणतात, मांजरी शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रशासनाची अनागोंदी. सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेच पोलिंग एजंट बनून सरळ सरळ थेट मतदान केंद्रात मनमानी कारभार करतायत. असाच एक प्रकार अहमदनगरमध्ये घडल्याचं पवार गटाकडून सांगण्यात येत आहे. पवार गटाच्या ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्यात मतदान प्रक्रिया राबवणाऱ्या अधिकाऱ्याकडूनच भाजप उमेदवाराचा पत्रकांद्वारे प्रचार करण्यात येत असल्याचं म्हटलं गेलंय. उमेदवारीच्या बुथामध्ये बुथामध्ये स्वतः अधिकारी लोक या ठेवताय ते काय ह्याच्यावरच दिलं पाहिजे असं जर नाही जबरदस्त करून आहे ना मत करायला लावतात. आणि आता हे बूथ बंद करायचं स्वतःच्या आतमध्ये आहे सगळं बूथ बंद करायचं. हा हे बूथ बंद नाही हे आता शेवट झालं. हा बूथ हे सगळे व्हिडिओ समोर आल्यानंतर यावर निवडणूक आयोग काही कारवाई करतं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.